नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत। अहमदनगर शहरातील मार्केटयार्डमधील गाळ्यांबाबत न्यायालयाने नुकताच निकाल दिला असून अनधिकृत गाळे पाडण्याचे आदेश दिले आहेत। त्या गाळ्यांबाबत आता चांगलेच राजकारण तापले असून व्यापाऱ्यांनी मार्केटयार्डमध्ये आंदोलन करत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचा निषेध केलाय। आज नगर शहरात शिवसेनेचे शहर अध्यक्ष दिलीप सातपुते, नगरसेवक योगीराज गाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले यांनी पत्रकार परिषद घेऊन या गाळ्यांबाबत भूमिका विषद केली। या जागेवर गाळे बांधण्यात आले आहे। हे गाळे शेतकऱ्यांच्या निवाऱ्याची सोय करण्यासाठीची जागा होती। ज्या जागेवर बांधकाम करण्याचा परवाना मिळणार नाही त्यावर बांधकाम करण्यात आले आहे। या प्रसंगी बोलताना दिलीप सातपुते म्हणाले की जे गाळेधारकांनी काल आंदोलन केलं त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन न करता ज्या लोकांनी त्यांना फसवले त्यांच्या कारल्यासमोर जाऊन आंदोलन केले असते तर आम्ही त्यांच्यासोबत उभं राहिलो असतो। आणि यावेळी व्यापाऱ्यांच्या वतीने बोलताना राजेंद्र चोपडा यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला असून आमच्यावर जे आरोप केले आहे त्याबाबत गुन्हा दाखल करणार आहोत, तसेच न्यायालयात याबाबतीत आम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं। संदेश कारले म्हणाले की या गाळ्यांबाबत व्यापाऱ्यांची दिशाभूल करण्यात आली असून आम्ही जेव्हा या गाळे बांधण्यात तत्कालीन पदाधिकाऱ्यांना माहिती विचारली असता त्यांना काहीच उत्तर देता आलं नाही। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांबाबत दुजभाव करण्यात येतो, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना प्राधान्य देता येणार नाही तर इतके दुकाने सुरू आहेत, मात्र व्यापाऱ्यांनी सर्व गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, अन्यथा व्यापारी अजून फासले जाण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं। योगीराज गाडे म्हणाले की आम्ही कोर्टात गेलो नाही तर प्रशासकीय पातळीवर ही कारवाई झाली आहे, मात्र आता ज्या लोकांना हे माहीत झाले आहे की व्यापाऱ्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले असून हे खापर मार्केट कमिटीचे तत्कालीन संचालक होते त्यांनी आमच्यावर आरोप करून व्यापाऱ्यांना आमच्या विरोधात उभं केलं आहे। या संचालकांच्या मागे सोयरे धायरे आपले खिसा गरम करत आहेत। शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी या विरोधात आता रस्त्यावर उतरलं पाहिजे। या ठिकाणी एक टोळी असून ही टोळी व्यापाऱ्यांना फसवत असल्याचं गाडे यांनी सांगितलंय। बाळासाहेब हराळ म्हणाले की न्यायालयानं दिलेले आदेश असा आहे की अनधिकृत गाळे पाडावे, असे असताना व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत, मात्र हे अनधिकृत असल्याचं आम्ही वारंवार सांगत होतो, मात्र काही तत्कालीन संचालक आणि पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला फसवले आहे, हे गाळे अनधिकृत असल्याचे माहीत असताना गाळे घेतले गेले, त्यात आम्ही फसवणूक कुठे केली हे आम्हाला दाखवून द्यावे, मात्र आम्ही कोणत्याही व्यापाऱ्याच्या विरोधात नाही, शेतकऱ्यांचे बाजार समिती वाचवत आहोत। ज्या लोकांनी फसवणूक केली त्यांच्या विरोधात व्यापारी उतरणार असतील तर आम्ही तुमच्या सोबत राहू, असंही बाळासाहेब हराळे यांनी सांगितलं। मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ काही व्यापारी बांधवांनी आंदोलन केलं, ते आंदोलन माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले त्याविरोधात ते आंदोलन केलं होतं। ते आंदोलन करत असताना व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कांतीलाल चोपडा यांनी सांगितलं की शशिकांत गाडे, दिलीप सातपुते, संदेश कारले, बाळासाहेब हराळ, योगीराज गाडे या लोकांनी हे गाळे पाडण्याचं पाठपुरावा काम केलेलं आहे। वास्तविक पाहता 2010 साली महानगरपालिकेच्या कोंडवाड्याच्या जागेमध्ये कोंडवाडा बंद करून त्या ठिकाणी अनधिकृतपणे गाळे बांधून विक्री करण्यात आली, त्याची तक्रार माननीय आयुक्त अहमदनगर महापालिका यांच्याकडे केली होती। त्यानंतर पुन्हा 2017 साली जे शेतकऱ्यांसाठी राज्य पणन महामंडळाने एक कांदा ग्रेडिंग शेड म्हणून एक शेड केलं होतं, त्या शेडला पत्र्याचे पार्टिशन करून 28-30 गाळे बनवण्यात आले व त्या गाळ्यांची अनधिकृतपणे प्रचंड आर्थिक देवाणघेवाण करून विक्री करण्यात आली आणि त्याचीसुद्धा तक्रार अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे केली असता ते पाडण्याचे आदेश झाले। ते आदेश झाल्यानंतर माननीय आयुक्तांनी यामध्ये कुठलीही कारवाई केली नाही आणि त्या ठिकाणी हे गाळे बांधल्यामुळं त्या ठिकाणी भाजीपाला मार्केटमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना व त्या ठिकाणी भाजीपाला फुले फुलांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना जवळपास 10-15 हजार शेतकरी व व्यापाऱ्यांची अडचण झाली होती आणि त्यांना त्यांच्या गाड्या उभ्या करणे, त्यांच्या फुलाचं फळांचं भाजीपाल्याचं ग्रेडिंग करणं यासाठी जे शेड होतं ते शेडचे अनधिकृतपणे गाळे मध्ये कन्वर्ट करून ते विकण्यात आले होते। त्यामुळं त्या ठिकाणी अहमदनगर भाजीपाला असोसिएशन व फळबाग असोसिएशन फळफळावळ असोसिएशन यांनी 2018 साली माननीय उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली व 2012-2018 या आणि भाजीपाला असोसिएशन
व्यापारी असोसिएशनची याचिका अशा तिन्ही याचिका क्लब करून माननीय न्यायालयाने ऐकून घेतल्या आणि ते अनधिकृत गाळे पाडण्याचे आदेश दिलेले आहेत. अर्थार्थी आम्ही इथं जे बसलेले आहेत आमचा काही संबंध नाही, परंतु कोणाचा तरी ऐकून या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. त्या व्यापाऱ्यांना एक माझं प्रेमाचा सल्ला असेल की आम्ही माननीय अनिल भैया राठोड यांचे विचार मानणारे कार्यकर्ते आहेत. व्यापारी उद्योजक यांना कधी शिवसेनेने त्रास दिलेला नाही, परंतु हे जे आमच्यावर आरोप केलेले आहेत हे चुकीचे आहेत. ज्यांच्याकडून अनधिकृतपणे आपण आर्थिक देवाणघेवाण करून ते गाळे घेतलेले आहेत त्यांच्याकडे जावं आणि त्यांच्याकडून ती पैशाची मागणी करावी, ती मागणी करण्यासाठी आंदोलन करावं, ती मागणी करण्यासाठी त्यांच्या दारात उपोषणाला बसावं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब व सर्वच नगर शहर महाविकास आघाडी त्या व्यापाऱ्यांबरोबर त्या ठिकाणी त्यांचे पैसे वसूल करण्यासाठी मदत करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. काल व्यापारी असोसिएशनच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं आणि हे आंदोलन जे अनधिकृतपणे निर्णय न्यायालयाने दिलेला आहे आणि ते गाळे पाडण्यासंदर्भातली जी कारवाई पुढील चालू आहे, या कारवाईच्या संदर्भामध्ये याचा अवमान संबंधित व्यापारी बांधवांनी केलेला आहे. वास्तविक पाहता ह्या जी पिटिशन जे दाखल केले त्याच्यामध्ये माझा असेल, संध्याजी कारले असतील, दिलीपरावजी असतील यांचा कुठेही नामोल्लेख नाही किंवा कुठं काही नाही. अर्थार्थी याचा आमचा कुठेही संबंध नसताना व्यापारी असोसिएशनच्या या लोकांनी आमच्यावरती नावं घेऊन आमचं जे प्रतिबंधलीन करण्याचा प्रयत्न केला आहे, या संदर्भामध्ये लवकरच आम्ही न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करत आहोत. कारण व्यापाऱ्यांचं कुठेही आम्ही त्यांच्याशी तडजोड केलेली नाही किंवा त्यांना आम्ही कुठं गाळे वाटप केलेले नाही. आमचं नाव घेण्याचं काहीच कारण नव्हतं, परंतु राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन आमचे नावं घेऊन आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र व्यापारी बांधवांच्या मार्फत कोणीतरी करतं आहे आणि व्यापारी बांधव त्याला बळी पडतात. आमचं म्हणणं एवढंच आहे की जर तुम्ही काय केलं हे आम्हाला विचारलेलं नाही किंवा तुम्ही काय केलं हे आम्हाला माहीत पण नाही, अवमान याचिका दाखल झाली, कोर्टाने त्याच्यामध्ये निकाल दिला, आपलं काही जे म्हणणं असेल ते सुप्रीम कोर्टामध्ये मांडावं, आपल्याला न्याय त्या ठिकाणी मिळवावं. पण आमचे प्रपंच रस्त्यावर आणले असा जर कुणी जर त्याच्यामध्ये आमच्या नावाने जर काम करणं असेल तर मी जाहीरपणे या गोष्टीचा निषेध करतो. आत्तापर्यंत आम्ही व्यापारी बांधवांच्या बरोबर आहोत, राहिलेले आहोत आणि तुमच्यासाठी आम्ही सदैव आहोत, परंतु याचा अर्थ चुकीचा मार्गाने तुम्ही जर करणार असेल तर त्याचं समर्थन ना नगर तालुक्यातले शेतकरी बांधव करतील ना कोणीही करणार. आणि म्हणून जी अवमान याचिकेचा आम्ही लवकरात लवकर 8 दिवसामध्ये ज्यांनी कुणी आमचे नावं घेतले असतील व्यापारी असोसिएशनच्या लोकांनी त्यांच्या विरोधामध्ये आम्ही अवमान याचिका लवकरात लवकर दाखल करणार आहोत. काल व्यापाऱ्यांनी जे कृषीतोन बाजार समितीमध्ये आंदोलन केलं आणि आमचे नाव अगदी फ्लेक्सवर छापून त्यांनी आमचा निषेध केला, अर्थार्थी ते याचिका दाखल करणं कोर्टात हायकोर्टात जाणं याचा आमचा काही संबंध नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीने जो लेआउट बदला बाबतीचा निर्णय घेतला होता, मागचं रेखांकन नामंजूर करून नवीन रेखांकन मंजूर करावं, यामुळं अधिकृत आणि अनधिकृत असे दोन व्यापाऱ्यांमधले भेटीत भाजीपाला असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेचा निकाल लागून अनधिकृत पाडण्याचे आदेश झाले. आम्ही मधल्या काळामध्ये अनधिकृत कोणी लालच दाखवू नये किंवा व्यापाऱ्यांनी अशी घेऊ नयेत हे आमचं म्हणणं होतं. व्यापाऱ्यांनी ज्यांच्याकडून घेतले त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी मागणी करावी, नुकसान भरपाई मागावी. आम्ही राजकारणाकरता व्यापाऱ्यांना रस्त्यावर आणणारे माणसं नाहीत, प्रपंच उभे करणारे माणसं आहोत. आमची समाजामध्ये असणारी चांगली प्रतिमा यांनाही माहिती आहे, खाजगीत हे बोलतात परंतु पाण्याच्या दाबामुळे हे बोलले हे लक्षात येत नाही. त्यामुळं आम्ही आत्ता या ठिकाणी त्यांनी जे आमची प्रतिमा मलिन केली किंवा आमची आबरू घालवली त्याबद्दल आम्ही कोतवाली पोलीस स्टेशन जाऊन त्यांच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल करणार आहोत. प्रतिनिधी मुंतजर शेख, DNA मराठी, अहमदनगर.